हाय सगळ्यांना हाय यूट्यूब फॅमिली तर खूप दिवसापासून बन व्हिडिओ बनवायचा राहून गेला आहे कारण पी बी त्यांनी मला प्रश्न विचारला होता आणि त्याचं उत्तर त्याला देणं मला गरजेचं वाटतं म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे तर पी बीनी मला विचारलं होतं की मंचावरती ज्या शिव्या दिल्या जातात म्हणजे हे ना तर त्याच्यावरती तू काय बोलशील तर मी फेक आय डीवरती पहिला व्हिडिओ बनवलेला सुद्धा पी व्ही तुला पण माहिती आहे तर मला एवढंच म्हणायचं आहे की फेक आयडिया घेऊन फेक आयडिया घेऊन तुम्ही मनाली मॅडमच्या लाईवरती जे टार्गेट करता माधुरी सखीं माधुरीताईंना जे माधुरी आहेत ना माधुरीताई बागजी पाटील त्यांना जे शिव्या घालता ते तुम्ही फेक आयडिया घेऊन काय शिव्या देता तुमचा जर एवढा दम आहे ना बुडाखाली तर मग तुम्ही ओरिजिनल आयडीने शिव्या द्या तुमच्या हे मला म्हणायचं आहे आणि फक्त आणि फक्त माधुरीताईलाच का टार्गेट केलं जातं म्हणजे ह्या फेक आयड्यांनासुद्धा कुठेतरी असं वाटतं की भांडण संपलं नाही पाहिजे हे भांडण मिटलं नाही पाहिजे आणि पी बी तुझ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे माझ्याकडे की मंचावर जे बोललं जातं ते सगळे ओरिजिनल आयडिवाले आहेत आणि ते घाण कधी कमेंट करत नाहीत जेवढं की दुसऱ्यांच्या लाईव्हवरती घाण कमेंट केल्या जातात आणि यांना टार्गेट केलं जातं कळ का ज्यांना बी कुणाला बोलायचं आहे ना त्यांनी ओरिजिनल आय डीने येऊन बोला मग जशाच तसं उत्तर भेटलं जाईल तुम्हाला पी व्ही परत एकदा सांगते तुला ऐक तू तु माझा म्हणजे मला समजून घेण्याचा प्रयत्न कर की मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही फेक आय डीने शिवाय देण्यापेक्षा तुम्ही ओरिजिनल आयडीनं बोला काय बोलायचं आहे ती समोरच्याला मग जशा तशी उत्तर भेटतील कारण तुमच्या ह्या फेक आयडिया घेऊन येणं आणि तुमच्या त्या कमेंट करणं आणि त्या कमेंटमुळं भांडण अजून पेटणं हे तुम्ही ना आगीत ना तेल टाकायचं काम करता तेल टाकून भडका करायची कामं करता कळलं का हे आणि जास्तीत जास्त भांडण पेटलं आहे ना ह्या फेक आयडिया आय आयडियावाल्यांमुळंच पेटलेलं आहे असं मी तर सांगेन एकदा फेकायड्याच काय बंद होऊ होेकाय वाल्याने कुठं काय विषयच घेऊ नये कुठंच काय नाही बोलू दे बघ कसं भांडण कधी कसं शांत होतं लगेच ते आम्ही कधी का कुणाचं काय वाईट केलं की आम्हाला सुद्धा येऊन घाण कमेंट केल्या जातात आम्हाला सुद्धा बोललं जातं का बरं कशासाठी काय कारण हा आम्ही कधी आहे कुणाच्या आध्यात मध्यात असतो का कधी हां आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न चांगलं सांगायचं चा करतो ऐकलं तर ठीक आहे ना ऐकलं तरी ठीक आहे बरोबर की नाही भावानो बहिणीनो आणि राहता राहिला प्रश्न परत रावणदादाचं तर रावणदादा कोण आहे आम्हाला पण माहिती नाही आहे आणि रावणदादा जे बोलतो जेव्हा समोरून त्याला बोललं जातं तेव्हाच तो बोलतो हे माझा हजार वेळा व्हिडिओमध्ये बोलून झालेला आहे की समोरून जसे शब्द येतात जसे दगड त्या पडतात ना इकडे मंचावर और तसंच ते रावणच्या कमेडी पोस्ट किंवा काय तरी पण तुम्ही सुधरत नाही आहे म्हणजे विचार करण्याची गोष्ट आहे तरी पण तुम्हाला थोडं पण समजत नाही की बाबा असलं एवढं हे बोलतात आपण कशाला फेक आयडिया घेऊन जावं लोकांच्या लाईव्हवरती कशाला तिकडं क चळबळ करावा इकडं ज इकडचं तिकडं तिकडचं इकडं आगी लावायची कामं करायची फक्त आणि पेटवायचं आणि परत शेकत बसायचं काय गरज काय आहे काही गरज आहे का शांतेत राहा ना शांततच मिटू द्या ना सगळं शांतच राहा ना तुम्हाला असं वाटत नाही का की भांडण मिटलं पाहिजे सगळं व्यवस्थित झालं पाहिजे चांगलं झालं पाहिजे असं वाटत नाही का असं जर वाटत ना तुम्ही ओरिजिनल आयडीने आला असता आणि ओरिजिनल आयडीने येऊन चांगलेच कमेंट केले असतं तुम्हाला फेक आय डी काढायची फेक आयडिया घेऊन येऊन बोलायची गरज नसती पडली आम्ही पण बोलतो आम्ही नाही बोलत असं नाही सांगत आहे आम्ही पण बोलतो पण आम्ही कसं विषयाला धरूनच बोलतो आम्ही उगाच ह्याचं त्याचं ह्याचं त्याचं बघत नाही हिंडत तसंच तुम्ही पण करावं असं मला वाटतं फेक आयडिया फेक आयडियावाल्यांमुळंच जास्त भांडण पेटलेलं आहे आज जे भांडण जी, जी व्हायटीवरती चालू आहे ना ती जास्तीत जास्त फेक आयडियावाल्यांमुळं आहे मी तर असं सांगेन आणि पी व्ही तुझं पण उत्तर ह्याच्यातच आहे